महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी असताना देखील राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे काल दिनांक एक फेब्रुवारी रोजी राहुरी पोलीस पथकाने शहर हद्दीत कारवाई करून सुमारे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गजाआड केले राहुरी येथील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना गुप्त खबरांमार्फत माहिती पोलिसांना मिळाली होती त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हवलदार प्रभाकर शिरसाट पोलीस नाईक नदीम शेख सुशांत दिवटे संतोष कुमार राठोड आदी पोलीस पथकाने दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरातील श्रीकृष्ण मंदिर परिसरात सापळा लावला त्यावेळी एक इसम स्कूटी गाडीवर गुटक्याच्या गोण्या घेऊन जात असताना दिसून आला पोलीस पथकाने झडप घालून त्याला जागेवरच पकडले त्यावेळी त्याचे नाव प्रशांत गिरासे असे सांगितले त्यावेळी पोलीस पथकाने त्याला बरोबर घेऊन त्याच्या राहुरी खुर्दे येथील पवन ट्रेडर्स या दुकानाची तपासणी केली तेव्हा त्यांना तेथे गुटक्याचा साठा असल्याचे दिसून आले या कारवाईत पोलीस पथकाने सत्तावीस हजार नऊशे छत्तीस रुपयांचा हिरा विमल व माणिकचंद सारखा गुटखा तसेच वीस हजार रुपये किमतीची स्कूटी गाडी असा एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे छत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच प्रशांत गिरासे याला पकडून गजाड केले राहुरी तालुक्यातील के राहुरी खुर्द येथील गिरासे बंधू हे अनेक वर्षापासून गुटका तस्करी करत आहेत वेगवेगळ्या पोलीस पथकांनी त्यांच्यावर अनेक वेळा कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला मात्र जामिनावर सुटका होताच गिरासे बंधू हे पुन्हा गुटक्याची तस्करी सुरू करतात या गिरासे बंधूंना तडीपार करण्याची नितांत गरज आहे अन्यथा जामिनावर सुटका झाल्यानंतर गिरासे बंधू पुन्हा गुटका तस्करी सुरू करतील या घटनेबाबत पोलीस नाईक नदीम मोहम्मद जाफर शेख यांच्या फिर्यादीवरून प्रशांत देवीसिंग गिरासे वैवर्ष तेवीस तसेच पवन उर्फ पृथ्वीराज दगडूसिंग सह अन्न सुरक्षा अधिनियम कायदा कलम एकोणसाठ सव्वीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत प्रशांत गिरासे याला पकडून गजाण करण्यात आले तर पवन गिरासे हा पसार झाला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करत आहेत विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी